अर्थसंकेत महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे. शेअर बाजारात तेजी कायम. निफ्टी निर्देशांक 28.45 अंकांनी तर सेन्सेक्स 178.47 अंकांनी वर. अदानी समूह पश्चिम बंगालमध्ये 750 कोटी रुपये गुंतवणार. भारतात लॉजिस्टिक्सचा खर्च GDP 13%. लॉजिस्टिक्स विकासात भारताचा क्रमांक जगात 34वा. कागदोपत्रीत असलेल्या 1.20 लाख कंपन्या होणार रद्द. व्हॉट्सॲपही डिजिटल पेमेंटची सुविधा देण्यास सज्ज. नोव्हेंबरमध्ये वित्तीय तूट निर्धारित उद्दिष्टाचे 112%. वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर महसुली उत्पन्नात घट. आयडियाकडून 398 रुपयाच्या रिचार्जवर 3,300 रुपये कॅशबॅक. तिसऱ्या तिमाहीत कर्नाटक बँकेच्या नफ्यात 28% वाढ. नफा 87 करोड रुपये. तिसऱ्या तिमाहीत फेडरल बँकेच्या नफ्यात 26% वाढ. नफा 260 करोड रुपये. NSE मध्ये ITC, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, HDFC बँक, UPL, HDFC तेजीत. BSE मध्ये बायंट्री, गृह फायनान्स, वेबको इंडिया, एम्फासिस, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट तेजीत. भेट द्या अर्थसंकेतच्या वेबसाईटला अर्थसंकेत.in. तसेच अर्थसंकेत TV या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.